सर, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज तुम्ही स्वतः मैदानात उतरतायत, काय रणनीती असणार आहे, कसब्याकडे कसं बघताय पुण्या निवडणुकीकडे? पोटनिवडणूक आहे आणि त्यामध्ये निवडणूक आमचा उमेदवार तर पहिले रवींद्र धंगेकरच्या रूपाने एक अत्यंत चांगला कार्यकर्ता उमेदवार म्हणून मिळालेला आहे. स्वतःचीच एक लोकप्रियता त्याची आहे, व्यक्तिगत संबंध त्यांचे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि त्याला जोड आमच्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मग राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सर्व काही जे आहेत त्या सर्वांची जोड भक्कमपणे त्यांना मिळालेली आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार हे विजय होतील. काल अमित शहा देखील कसब्यात येऊन गेले, भाजपचे बडे नेते ताकद लावतात, मग याची कशी तयारी? नाही नाही, शेवटी असं आहे की कोण येऊन गेल्यापेक्षा लोकांच्या काय मनात याला महत्त्व आहे. आज एकंदर जनमानसामध्ये महाविकास आघाडीबद्दल अनुकूलता आहे, उमेदवार आमचा अत्यंत चांगला उमेदवार आम्हाला मिळाला आहे, चांगला कार्यकर्ता तो लोकांचा आहे, लोकप्रिय कार्यकर्ता आहे आणि आमच्या सगळ्यांचे प्रयत्न त्याच्या पाठीशी आहेत. सर, अमित शहा कोल्हापूरमध्ये सभा घेत आहेत, त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे की काँग्रेसच्या काळात सगळेच पंतप्रधान होते, कुणी कुणाचं ऐकत नव्हतं, कामे रखडली जायची, पाकिस्तान आक्रमण करायचं आणि शरद पवारांना सुद्धा टीका केली. कसं बघता अमित शहा कोल्हापूरमध्ये सगळं? खरं म्हणजे मांडणी करत असताना त्यांनी हे सांगितलं पाहिजे की आता प्रचंड बेरोजगारी वाढली, तिच्याकरता काय करणार, रोजगार देऊ आम्ही हे सांगत त्यांनी सत्ता घेतली पण बेरोजगारीवर बोलायला तयार नाहीत. महागाई आम्ही कमी करू असं म्हणत असताना सत्ता घेतली 2014, आता महागाईवर बोलण्यास तयार नाही. आणि काँग्रेसनंच आत्तापर्यंतचा जो विकास केलेला आहे, लोकशाही ताकदवान बनवली आहे, अनेक शत्रूंचा सामना जो यशस्वीरीतीनं केलेला आहे तो काँग्रेसनं केला आहे, त्या वेळप्रसंगी बलिदानंसुद्धा काँग्रेसचे आहेत. त्यामुळं काहीतरी चुकीचा इतिहास सांगून दिशाभूल करण्याचा किती प्रयत्न केला तरी जनता अत्यंत समजदार आहे, ते योग्य निर्णय निश्चितपणे घेणार आहे आणि त्यामुळं हे चुकीचा इतिहास सांगण्याऐवजी महागाईवर बोलावं, बेरोजगारीवर बोलावं, जनतेच्या प्रश्नावर बोलावं, पुढं तुम्ही यात काय करणार हे सांगितलं पाहिजे. ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न आता करू नये त्यांनी. ते काय म्हणतात, 2014 नंतर कसा महाराष्ट्र आणि कसा देश आमच्याकडे तुम्ही सोडून गेलात आणि आम्ही एक एक गोष्टी निसरतोय? नाही नाही, देश आम्ही असा सोडून गेलो की त्यामुळं लोकशाही होती म्हणून तुम्ही पंतप्रधान झाले, तुम्हाला सत्ता मिळाली, ही तर वस्तुस्थिती आहे. ही लोकशाही आणण्याचं काम, स्वातंत्र्य मिळवून देण्याचं, ही राज्यघटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्याचं काम तर काँग्रेसनं केलेलं आहे आणि म्हणूनच हा देश आत्तापर्यंत लोकशाही पद्धतीनं चाललेला आहे. आता लोकांना काळजी वाटते लोकशाही टिकणार का नाही,